गप्पा छान रंगलेल्या आहेत. टी व्हीवरचं आयुष्य हे फार वेगळं असतं. तिथे सकाळी उठून जायचं यायचं, म्हणजे मला तर असं कधी कधी वाटतं की बऱ्याच जणांना वाटतं की अभिनय करणं किंवा हे सगळ्यात सोपं आहे. नाही, तसं नाही. आता खूप गणितं बदललेली आहेत आणि तसं बघितलं तर दिवसा सकाळी 10 वाजता नोकरी करून संध्याकाळी 5 वाजता येणारी माणसं आणि 12 तासाहून जास्त काम करणारी ही सगळी डे नाईट. पहिल्यांदा तर सिरियलच्या बँक होण्यासाठी डे नाईट करावं लागतं आणि मग रात्र झालं की मी रडत असते. कारण मला असं बसल्या बसल्या 5 मिनिट आहेत आमच्यात बायका अशा बसल्या ना मला नाहीये त्याचं मला दुःख होतं, मी रडते. कारण सगळेजण जाऊन आपल्या रूम मध्ये झोपतात आणि मी सेटवर बसून आणि तिथे मच्छर खूप आहेत हेच चाललेलं असत. इतकं काम वयाच्या 67व्या वर्षी हसत हसत समोरच्याला टेन्शन देईल. नुसतं मच्छर मारायचं काय बोलतो मी. मला वाटतं 4थीत असताना पहिला नाच केला होता सेवा सदन शाळेत, तो असतो ना लहान मुलांचा तो केला होता. त्याच्यानंतर डायरेक्ट 64व्या वर्षी कॉमेडी पाया. त्याच्यानंतर डायरेक्ट मन्नी बदनाम होई. इतकं मनमोकळेपणाने बोलणं होम मिनिस्टर मध्ये माझ्या मते तरी पहिल्यांदा झालेलं आहे. आता हे 5 प्रश्न सोपे प्रश्न आहेत, घाबरायला लावू नका. देवीची 3.5 शक्तीपीठ कोणती? कोल्हापूरची अंबाबाई. 1. रेणुका माई, रेणुका माता. 2. तुळजापूरची तुळजाभवानी. तुळजाभवानी आणि सप्तशृंगीची वणीची सप्तशृंगी. वा 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 वा, अभिनंदन. थँक्यू. चला, पहिलं उत्तर बरोबर आलेलं आहे. वा. तर आता पुढचा प्रश्न, निर्माता म्हणून कोणाबरोबर काम करायला आवडेल? मोहन तोंडवळकर. गेले बिचारे, गेले. खूप गोड माणूस, कला वैभव. तिसरा प्रश्न, आवडता को आर्टिस्ट? माझ्या बरोबर आवडता को आर्टिस्ट म्हणून मी असं कोणाचं मुद्दाम नाव घेणार नाही. जो माझ्या बरोबर व्यवस्थित गिव्ह अँड टेक करतो आणि स्वतः सिन्सिअरली माझ्यावर जो काम करतो तो माझा आवडता को आर्टिस्ट. तो कोणी असो, तो कोणी असेल, नवीन असेल, जुना असेल, म्हातारा असेल. बरं, हिंदीमध्ये रमता की मराठीमध्ये? मराठीत गेल्यावर काय होतं माहितीये का, आपले पूर्वीपासूनचे ओळखीचे आहेत ना म्हणून जास्त मज्जा येते. म्हणजे तसे हिंदीमध्येही मी मजा करत असते, पण मराठीत गेल्यावर का, एक तर आपली मातृभाषा आणि हे जुने पूर्वीचे लोक आऊ 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 करून येतात ना, मग तिथे जरा जास्त आपलेपणा वाटतो. जो मराठीमध्ये तिथे नाही जास्त वाटत, मराठीमध्ये आपलेपणा जास्त वाटतो. खास्ट सासू म्हणून अभिनय करायला प्राधान्य द्याल की प्रेमळ आई? खास्ट सासू की प्रेमळ आई? मला उलट खास्ट सासू करायला आवडतच नाही. माहेरची साडी झाल्यानंतर मला खूप रोल आले होते. मी म्हटलं मी नाही करणार, मला कंटाळा येतो. ते भांडा भांड उगीच कारण नसताना मारायचं तोडायचं काय नाही आवडत मला. चला, म्हणजे प्रेमळ आई. आता याचं उत्तर तर खरं तर मगाशी गप्पांमध्ये झालेलं आहे. रंगभूमी की कॅमेरा? रंगभूमी. आज हे पैसे म्हणून नाही तर या घरात ही लक्ष्मी राहो आणि कायम तुम्हाला खूप 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 अशी फक्त रबर बँडचं एक पाकिट द्यायचं आहे हो मला, इतकं छान आनंद मिळो. हे हे ह्या 5 प्रश्नांच्या उत्तराचं बक्षीस आहे. थँक्यू. ही लक्ष्मी आलेली आहे. आणि त्याचबरोबर आता तो क्षण सन्मानाचा,
आणि हा सन्मान करत असताना वामनहरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून ही सोन्याची नथ. नाक टोचलेलं आहे तेव्हा टोचून घेतलं मला माहिती होते. नवरात्राला सुरुवात झालेली आहे, आज पहिली माळ आणि पहिल्या माळेचा रंग निळा. आजचा हा सन्मान करत असताना उषाताईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. वाव मस्त छान आहे कलर, मला आवडला. कायम आनंदी रहा आणि त्याचबरोबर हो उषाताईंना सुदृढ दीर्घायुष्य लाभ. या चरणी देवीच्या चरणी अगदी मनापासून हेच मागणं करतो, मनापासून नमस्कार करतो या देवीला. आणि आजचा भाग इथे संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन तुमच्या भागात.